पुढे आहे माझ्याकडे एकच बाकी आहे हो, हा एकच एक एक बाकी आहे पण त्याच्यावर त्याच्यावर मी येईल त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेस आपण इथे बसलो होतो ठीक आहे त्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं बाळासाहेबांच्या खोलीत काय झालं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण मी त्यावेळेसही बोललो होतो की बदललं तर त्या खोलीतून बदललं असं सगळ्यांचं मत आहे की तिथे काय झालं हे कोणाला कळालं नाही दोन जण होते पण ते अजूनही पुन्हा तोच मुद्दा यायला लागला आता तर राज ठाकरेही बोलायला लागले की खोली त्या खोलीत काय झालं होतं भाजपच्या ए टीम बी टीम सी टीम डी टीम वायस टीम झेड टीम ह्याच्याबद्दल काही बोलत नाही जे महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मदत करतायत त्यांना मी त्यांच्याबद्दल मी अजिबात काही बोलणार नाही म्हणजे कधी बिनशर्ट कधी इन शर्ट असे पाठिंबा देत आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही त्यांचे उमेदवार उभे आहेत ना म्हणजे ते, ते कशी मदत करतात म्हणूनच ना शर्ट इन शर्ट हा मी शब्द वापरलाय ज्याचं त्याला समजेल म्हणजे मा भाजप महाराष्ट्राच्या लुटारून विरुद्धची मतं फोडायची आणि भाजपच्या लुटारूंना मदत करायची हे ज्यांचं जीवनकार्य आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही म्हणजे तुमचे मराठी मतात ती विभागणी होईल असं तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे त्यांचा प्रयत्न आहे जो होणार नाही कारण आता लोक पिसळून उठलेली आहेत डोळ्या देखत जर का सगळे उद्योग गुजरातला चालले असतील सगळे रोजगार गुजरातला चालले असतील तर त्यांना कोण मदत करणार आहेत स्वतःच्या आयुष्याचं आणि पुढच्या पिढ्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्यांना मत कोण देणार हा एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अच्छा पण ते आता कसं आहे की तुम्ही काल परवा एकदा बोलले जर शब्द पाळला असता तर देवेंद्र फडणवीस अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते ते हा कारण काय झालं सुदैवाने त्यांनी शब्द नाही पाळला असंच मी म्हणेन कारण नाहीतर आम्हाला भाजपचा बुरखा आम्हाला कळलाच नसता खोटेपणा भाजपचा जो खोटेपणा आहे तो बुरखा उतरवता नसता आला आता मेंदेनं त्यांनी घेतलेले आहे काय अमित शहानं तर सांगितलेलं आहे की त्यांचं सरकार येणार नाहीच आहे पण देवेंद्र मुख्यमंत्री होणार मग मिंदे काय भांडी घसणार आता फडणवीसांबद्दल बोलतो तर फडणवीसांचं कसं आहे की तेही नेहमी असं बोलतात आता तुम्ही बोलले म्हणून सांगतो की त्यावेळेस त्यांनी माझा फोनच नाही उचलला म्हणजे तुम्ही त्यांचा फोनच नाही उचलला सगळ्या आता गोष्टी आपण ह्या आता निवडणुकीचं बोला ना शेतकरी जो रडतोय ओरडतोय महिला असुरक्षित आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक मुली बेपत्ता होत आहेत अजूनही रस्त्याची हालत खराब आहे सिंचनाचे प्रश्न आहेत शेतीमालाला हमी भाव नाहीये हे लोकांना महत्वाचं आहे हे फोन आणि ते टोन काय करून बसले हे सोडून द्या लोक म्हणतात त्याच्यात आम्हाला काय मिळते हे तुमचं तुम्ही बोला मला मी राजकारण होत ते राजकारण झालं मला तो विषय खूप जुना झाला त्याच्यापासून आज अडीच वर्षांचं सरकार यांनी केलं त्या अडीच वर्षातल्या भ्रष्टाचारावरती बोला कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या तुमड्या भरल्या जात आहेत त्याच्यावरती बोलूया आपण मुंबईची तिजोरी खाली केली गेले राज्याची तिजोरी तुम्ही माहिती घ्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्याला फ्रंट लोडिंग म्हणतात म्हणजे प्रत्येक राज्याला दर महिन्याला एक कर्ज घेण्याची मुभा असते ती मुभा यांनी डिसेंबरची आत्ता वापरली अशी माझी माहिती आहे ही जर का परिस्थिती असेल तर ह्यांनी पैसे एवढे गेले कुठे यांचे जे उद्घाटन आलेत विकास कामं विकास कामं नियोजन शून्य विकास तो नियोजन शून्य म्हणजे कॉन्ट्रॅक्टर साठी विकास करतायत मी काल जळगावला होतो चोपडा वगैरे जाऊन आलो एवढे रस्ते वाईट आहेत आणि तिथल्या गद्दार आमदाराला करोड रुपये दिले तसं मी ऐकलं गेला कुठे पैसा हा जनतेचा पैसा आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर राज्य आहे म्हणजे हम को लुटेंगे और दोस्तो बांटेंगे हे भाजपचं खरं घोषवाक्य आहे लुटना और बाटणा म्हणजे बटेंगे तो कटेंगे नाही लुटेंगे और बाटेंगे हे त्यांचं घोषवाक्य आहे सगळ्या आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्राची लूट चाललेली आहे सगळं मुंबईचं जे आर्थिक महत्व होतं ते अहमदाबादला नेत मला न्यायला हरकत नाही तुम्ही अहमदाबाद वेगळं तयार करा ना त्याच्या मुंबईचं प्राण तुम्ही का घेताय hmm. कारण ही मुंबई hmm. ही मोदी शाहनी नाही दिलेली महाराष्ट्राला ही महा मराठी माणसांनी लढून प्राण देऊन मिळवलेली मुंबई आहे आणि hmm. ती आदनीला आंधन द्यायची धारावीचा विषय घेतला तर धारावी आहे किती पाचशे एकरची असेल सगळी मिळून साडेतीनशे एकर आहे पाचशे त्याच्यासाठी हजार एकर तुम्ही मुंबईत देत आहे म्हणजेच काय की धारावी खा रिकामी करायची ती रिकामी झालेली धारावी दुसरीकडे बसवायची इकडे टॉवर उभे करायचे मग धारावी जेव्हा करोना होता तेव्हा आदानी आता का नव्हते आलो ऑक्सिजन द्यायला आता काय आता म्हणजे ते बुरी नजरवाले म्हणतात ना तशी बुरी नजर आत्ता का पडली धारावीवर मग हे कसं काय होऊ द्यायचं त्याच्यामुळे आपण काय करतोय दुर्दैवाने भरकटतोय आपली जी काय ज्याच्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे म्हणून तीनशे सत्तर कलम पहिला आदानी को हटाओ हो, तीनशे सत्तर हटाचे तुम्ही चंद्रपूरची शाळा आदानीला एअरपोर्ट अदानी पोर्ट अदानी वाढवण बंदरांच्या जे तमाशा चाललाय ते आता नावाला जे आहे पण ते झाल्याबरोबर हे आदानीला देणार तुम्ही मग बरं